या ठिकाणी अनेक लोकशाही आहे, अनेक लोकांचे वेगवेगळे मत असू शकतात, परंतु अनेक वर्ष या ठिकाणी ईव्हीएमने मतदान झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेला तर पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचे तसे आमदार त्यापैकी निवडून नाही आले. मग काय जर तसं करायचं असतं ईव्हीएमचं तर बटन दाबून अनेक आमदार जर तसं असतं खोटं करायचं असतं तर पंजाबमध्ये पण एक 40-50 आमदार निवडून आणू शकलो असले असते. पण ही वस्तुस्थिती नाही आहे. परंतु भारतीय जनता पक्ष घाबरत नाही. तुम्ही बॅलेटने करा नाही तर ईव्हीएमने करा. लोकांच्या मनामध्ये आहे की कमळ या ठिकाणी सर्वीकडे फुलवायचं आहे. नवी मुंबई असो की ठाणा असू दे, भारतीय जनता पक्षाचे सर्वच पदाधिकारी मी बघतो आहे, स्वतः जाऊन बघतो आहे की प्रत्येक जो आमच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, वेगवेगळे पदाधिकारी आहेत, हे सर्व या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. जो पोहणारा व्यक्ती रोज समुद्रात पोहोच असतो ना, त्याला अशा स्पर्धांची कधी भीती नसते, कारण तो रोज समुद्रात पोहोच असतो. त्याच्यामुळे आम्ही फक्त वाट बघतोय, स्पर्धा घ्या, शिट्टी मारा, आमचा स्पर्धक तिकडे जिंकला. भारतीय जनता